दुसरा एक गोष्ट सिस्टरने असं ठरवलं की मी आता काही दिवसांच्या मिसा प्रार्थनामध्ये मोठा साखळी अंगाला बांधून त्या साखळीच्या दुखणे सहन करत मी आता मिसा प्रार्थनामध्ये भाग घेईन. फाउस्टिना सिस्टरांच्या कन्फेसर कुमसार ऐकणारे जे फादर आहे, फादरने पहिलेच बोलून ठेवलेलं आहे, मला विचारल्याशिवाय कुठल्याही गोष्टी करायची नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. त्या सिस्टरना खात्री आहे मी जे मागितलं ते मला देव देणार. हालेलुया. एवढ्या मोठ्या मोठी गोष्ट मी मागत आहे म्हटल्यावर मी फादरांना सांगितलं तर फादर सांगणार तुमच्या म्हणून. हालेलुया. फादरांच्याकडे जाऊन फादरना सांगितलं, फादर कुमसारामध्ये फादरना बोलले, फादर मला आता एक निर्णय मी असे घेतलेला आहे. फादरने सांगितलं बिलकुल करायचं, कारण फादरना माहिती आहे फाउस्टिना सिस्टर कधी पण म्हणून जाणार, अंगात एवढं ताकद पण नाही. आणि आता नको असा एखाद्या ओच डोक्यावर घेतलं तर ते तिला पेलणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. माहिती आहे म्हणून फादरांनी तिला सांगितलं बिलकुल करायचं. हालेलुया. मग तिने फादरने विचारलं की काय करू. फादरने सांगितलं की तू एक काम कर, तू साक्रमंदातील येशू जवळ जाऊन असे प्रार्थना करा, मला थोडी वेळ येशूच्या बाप्तिस्म्याचा उलगडा करून द्या आणि मला चिंतन करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. संत फाउस्टिना येशू जवळ जाऊन बसले आणि येशूचा बाप्तिस्मा बद्दल मनचिंतन करायला चालू केले. हालेलुया. तिने येशूला सांगितले, येशू तुझ्याबद्दल मनचिंतन करणे म्हणजे मला आनंद आहे, यामध्ये काही प्रायश्चित आहे. प्रायश्चित म्हणजे काहीतरी दुःख दळण करायचं ना. मी तुझ्याबद्दल मनचिंतन करतो तेव्हा मला खूप बरं वाटते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशूने तिला समजावून दिलं की मी तुझी प्रार्थना ऐकलेला आहे. ज्या व्यक्तीला आशीर्वाद मिळायला पाहिजे त्यांना मी आशीर्वाद दिला. तू केलेल्या तुझ्या मनात होते ते प्रायश्चितामुळे नाही, आणि तू चालू केले होते थोडा. हालेलुया. तू केलं म्हणून नाही, मी ज्या गोष्टी कर असं तुला बोललो आणि तू ते पूर्ण केलं म्हणून तुला स्वर्गामध्ये जागा आहे. म्हणून तुझी प्रार्थना ऐकून मी त्या कुटुंबाला आशीर्वाद पोहोचवलेला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या गोष्टी आपण जाणायचे, निरंतर आपण या गोष्टी जाणणे गरजेचं आहे. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. निरंतर आपण या गोष्टी जाणणे गरजेचं आहे. हालेलुया. माझा प्रभू, मी माझी इच्छा पूर्ण करताय का मी तुझी इच्छा पूर्ण करताय? आपल्याला बऱ्या वाटणार अनेक गोष्ट आहे. हालेलुया. काही लोकांना तू असं का केलंस म्हणून बोलताना ते लोक परत देणार उत्तर असेल, फार मी काही वाईट केलं तुम्ही सांगा. वाईट केलं का चांगलं केलं ते नाही महत्वाचं. हालेलुया. तुझ्यावर ज्यांचा अधिकार आहे त्याने तुला काय बोलले आणि तू काय केलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. नवऱ्यांचा ऐकलेले आशीर्वाद आहे, पप्पाचा ऐकलेले आशीर्वाद आहे. हालेलुया. मम्मीचा ऐकलेले आशीर्वाद आहे. हालेलुया. हालेलुया.
मनाने मी भरपूर काय काय करू शकतो, मनाने केलेले गोष्टीचा मला आशीर्वाद नाही मिळणार. हालेलुया, धन्यवाद येशू, हालेलुया. म्हणून जेव्हा कधी आपण येशूच्या मनासारखं काहीतरी करतो तेव्हा आपल्याला आशीर्वाद भेटत आहे. प्रभूचा गौरव असो आता आणि सुद्धा सर्वदा. बंधू भगिनीनो, माझं नाव अनिल सजन, मी वसिवी कोळीवडा पॅरिशमधून आलो आहे. मी आपली साक्ष आपणापुढे मांडत आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मी कामावर असताना काम करता करता माझा पाय घसरला आणि मी ह्या बाजूने खाली पडलो. खाली पडल्यानंतर माझ्या मागच्या बाजूला माकड हाडावरती जबरदस्त फटका बसला. त्याची दुखापत मला भरपूर झाली आणि ऑक्टोबरपासून तर शनिवारी म्हणजे परवा दिवशी इथे येईपर्यंत आम्ही बसमध्ये असताना बस गेटमध्ये घुसणार एवढ्यात मी परमेश्वराला माझंही दुःख अर्पण केलं आणि त्यानंतर आम्ही आतमध्ये आलो, आंघोळ वगैरे करून प्रार्थनेसाठी बसलो आणि फादर बेनीनी आपल्या प्रवचनानंतर त्यांनी जेव्हा सांगितलं की कोणाचं तरी माकड हाडाचं दुखणं जे आहे ते परमेश्वर आता बरं करत आहे आणि तो संदेश मी माझ्यासाठी स्वीकारला आणि शनिवारापासून तर मी अनुभव घेतोय की माझं जे दुखणं आहे ते अगदी परिपूर्णपणे बरं झालेलं आहे आणि मला बसायला कुठलाही त्रास होत नाही. म्हणून मी परमेश्वराला धन्यवाद देत आहे का त्यांनी माझी ही अवस्था जाणून माझ्यावरती दया करून माझं हे दुखणं बरं केलं. म्हणून मी परमेश्वराला धन्यवाद देऊन फादर बेनी आणि त्यांची संपूर्ण टीम यांना खरोखर मी धन्यवाद देत आहे. थँक्यू. परम पवित्र संस्काराला हालेलुया. तुम्ही आता हात जोडा देवाजवळ. देवा तुझी इच्छा जाणायला, तुझा विचार पूर्ण करायला, माझ्या अधिकार्यांचा ऐकायला, माझे विचार पूर्ण करणे कायमचा बंद करून अधिकार्यांच्या द्वारे देवाची इच्छा जाणून ते पूर्ण करायचं दान मला मिळू दे. आज्ञाधारकपणाचा आशीर्वाद येशू मला तू दे असा प्रकारे मनापासून प्रार्थना करत राहा. फक्त एवढेच प्रार्थना करायचं, मनापासून प्रार्थना करा. येशू तुमच्यामध्ये कोणाला तरी तुमचे घर जे अजून उभी उभं नाही ते घर उभा करायला येशू कृपा देत आहे, घर बांधायला येशू दान देत आहे. तुमच्यामध्ये कोणाला तरी कमरेच्या भागामध्ये खूप त्रास आहे ते त्रास प्रभू आता दूर करून तुम्हाला आशीर्वाद करून देत आहे. कमरेच्या भागातील त्रास प्रभू आता दूर करून देत आहे. क्षमा करण्यासाठी अनेक लोकांना परमेश्वर कृपा पुरवत आहे. तुम्ही आता क्षमा करू शकता, परमेश्वराजवळ कृपा मागा, तुमच्याने क्षमा होईल. गरिबीच्या स्थितीमध्ये जीव जगणारी अनेकांना परमेश्वर त्या गरिबीच्या परिस्थितीच्या बंधनातून सोडून घेत आहे. पोटामध्ये ऍसिडिटीचा त्रास, पोटामध्ये इतर त्रास होत आहे अशा अनेकांना प्रभू येशू आता आशीर्वादित करत आहे. कोणाला तरी हाताच्या कोपऱ्याच्या भागामध्ये त्रास आहे ते त्रास येशू आता बरे करत आहे. पोटामध्ये कॅन्सरचा आजार असलेली एक व्यक्ती खूप त्रासातून जात आहे, भरपूर प्रकारचा भीती विचार धोक्यात येत आहे, त्या व्यक्तीला येशू आता आशीर्वाद करत आहे. घशाच्या भागामध्ये खूप
त्रास डिस्टर्बेंसेस मध्ये होता है त्या व्यक्तीला येशू आशीर्वाद करत आहे. काल पायाचा डोळ्याचा जवळचा भाग चा बद्दल मी संदेश दिला होता. आज प्रभू पायाचा डोळ्याचा वरचा भागामध्ये खूप दुखणं होता आहे अशा कोणाला तरी बरे करत आहे. संघाच्या जागेच्या भागातील जे जबरदस्त त्रास आहे त्यातून अनेकांना येशू बरे करत आहे. येशू अनेकांना सांगत आहे तुझी मर्जी पूर्ण करण्यापेक्षा दुसऱ्यांना साथ द्या, दुसऱ्यांना समजून घ्या, दुसऱ्यांची इच्छा जाणून ते पण पूर्ण करायचा प्रयत्न करा. त्यांच्या सोबत चाला, त्यामध्ये तुला आशीर्वाद आहे असे प्रभू सूचना देत आहे. आता आपण पवित्र पुरुषांचा आशीर्वाद स्वीकार करूया. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो.